नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या पेपरची बातमी आहे खुल्या गटाचा जीव टांगणीला तर प्राथमिक शिक्षक भरती बिंदू नामावली घसरल्याचा फटका चाळीस टक्के जागा देण्याची मागणी बघा बिंदू नामावली घसरल्याचा फटका आणि काय म्हटलं आहे चाळीस टक्के जागा देण्याची मागणी येथे केलेली आहे तर बघूयात आपण काय बातमी आहे आणि काय त्याच्यावरती जो इम्पॅक्ट झालेला आहे तो आपल्याला बघायचा आहे बघा तर राज्यात रिक्त प्राथमिक शिक्षक भरती पवित्र पोर्टाद्वारे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे मात्र बिंदू नामोलीमध्ये झालेल्या घसरणीमुळे खुल्या प्रवर्गातील टेट पात्र विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे दोन हजार सतरामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा फटका खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बसलेला होता तर बघा काय समोर बघूयात तर पंधरा हजार तीनशे जागांपैकी जेमतेम सोळाशे जागा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यासाठी डब्ल्यू एस प्रवर्गासाठी दहा टक्के जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी चाळीस टक्के जागा म्हणजे पंधरा हजार तीनशेपैकी ह्या जागा असणार आहेत राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या जवळपास सदुसष्ट हजार जागा रिक्त असल्याने राज्यातील शैक्षणिक दर्जा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गेली अनेक वर्ष भरती प्रक्रियाच ठप्प असल्याने अनेक शाळा शिक्षकाविनास काय आहे चालू आहे त्या तरी करिता किमान ऐंशी टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र पुन्हा एकदा किती जागा भरल्या आहे बघा ऐंशी टक्के जागा घेण्या भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यापैकी पुन्हा एकदा काय होणार आहे बिंदू नामावलीनुसार ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे बिंदू नामावलीनुसार इच्छुकांच्या मनगुटीवर बसणार आहे खुल्या गटातील यापूर्वी दोन हजार सतरामध्ये अशाच प्रकारचा प्रकार झाला होता पाच हजार दोनशे जागांपैकी प्र खुल्या प्रवागासाठी फक्त शंभर जागा भरल्या होत्या मित्रांनो फक्त किती शंभर जागा या भरल्या होत्या वास्तविक खुल्या प्रवर्गातील इच्छुकांसाठी चाळीस टक्के जागा राखीव असतात मात्र तेवढ्याही जागा दिल्या गेल्या नव्हत्या हा एक प्रकारचा खुल्या प्रवर्गावरती काय झाला होता अन्याय झाला होता मात्र कोणालाही याकडे लक्ष देण्यास वेळ नाही आता नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे गुणवत्तेनुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे तरी खुल्या गटासाठी कोटाच कमी केला तर न्याय मिळणार कसा असा प्रश्न आता खुल्या प्रवर्गाला पडलेला आहे आणि अशा प्रकारची तक्रार खुला प्रवर्ग संघर्ष समिती जी आहे या समितीने उपस्थित केलेला आहे आणि या प्रकारचे तक्रारसुद्धा आता मुख्यमंत्र्यांकडे दाखल झालेली आहे जाणून घे पटसंख्येनुसार मिळणार आहेत आपल्या शिक्षकांच्या जागा जेवढ्या जा प्रमाणात पटसंख्या असेल तेवढ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा काय होणार आहे भरल्या जाणार आहे शाळांना विद्यार्थी संख्येची माहिती विद्यार्थी संख्येची माहिती संकलित करण्याचे आदेश दिलेले आहे साधारणतः तीस एप्रिलपर्यंत आपण आपल्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ही जी शिक्षक भरती आहे ही लांबणीवर जाणार आहे आणि निश्चितच तीस एप्रिलपर्यंत काय होणार आहे पटसंख्या ही काय होणार आहे दिली जाणार आहे विनाअनुदानित शाळेची पटसंख्येमध्ये दुरुस्ती केल्यामु करण्यासाठी ही तीस एप्रिल जी तारीख आहे ही काय झालेली होती वाढवून देण्यात आलेली होती जर असं काही घडलं नसतं तर या अगोदरच संच मान्यता काय झाली असती पूर्णत्वास आली असते तर दोन हजार सतरामध्ये झालेले शिक्षक भरती झालेल्यामध्ये पाच हजार दोनशे जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी फक्त शंभर जागा आल्या होत्या यावेळी सोळाशे जागा काय होत्या शक्य होत्या म्हणजे सोळाशे ऐवजी फक्त किती जागा आल्या होत्या फक्त चारशे जागा सॉरी शंभर जागा आल्या होत्या की जिथं त्या किती यायला पाहिजे होत्या सोळाशे यायला पाहिजे होत्या धन्यवाद आमचे अशाच प्रकारे शिक्षक भरतीशी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर आमचं नोटिफिकेशन प्राप्त होईल